महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। साक्री शहरात आदिशक्ती श्री एकविरा मातेला व प्रभू महादेवाला नारळ फोडून प्रदक्षिणा घालून साक्री शहरात शिवसेना राष्ट्रवादी पक्षाने प्रचार रॅलीला सुरुवात केली। यावेळी माजी नगराध्यक्ष शिवसेनेचे गटनेते ज्ञानेश्वर नागरे यांनी भाजप व काँग्रेस नेत्याविरुद्ध चांगलीच टीका टिपणे सुरू केली। नेत्या निवडणुकीत 13 जागा पूर्णपणे महाविकास आघाडी शिवसेना राष्ट्रवादी पक्ष बहुमतांनी विजयी होऊन नगर पंचायत वरती जनतेला विश्वासात राहून भगवा झेंडा फडकवू आणि साक्री शहराचा आणखी चांगला विकास करू असे आश्वासन ज्ञानेश्वर नागरे यांनी जनतेला दिला आहे। आम्ही व साक्रीच्या आमदार श्री मंजुळाताई गावित यांनी साक्री शहरातील पाणीपुरवठासाठी 47 कोटीचा निधी मंजूर करून आणला, परंतु साक्रीच्या भाजपाला नेत्यांना हा विकास सहन होत नाही, त्यामुळे साक्री शहरातील आदिवासी बांधवांना ते गैरसमजून करून वाद निर्माण करत आहे। तसेच साक्री नगर पंचायत इमारतात बांधकामासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व साक्री आमदार मंजुळा गावित यांनी 5 कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत। ही बाब साक्री शहरातील जनतेच्या आनंदासाठी आहे। साक्री शहरात कॉलनीमध्ये डांबरीकरण करून चांगले रस्ते तयार केले आहे, चांगल्या प्रकारे शौचालय बांधकाम केले आहे, शिवदाम बांधकाम केले आहे। जे नागरिक व विरुद्ध नेते चांगल्या नजरेने पाहतील त्यांना विकास दिसेल, ते वाईट नजरेने पाहतील त्यांना विकास दिसणार नाही। साक्री भाजपा नेते गुंडगिरीचा भाषा करतात, पण या येत्या 21 तारखेला निवडणुकीत साक्री मायबाप जनता गुंडगिरीच्या राजकारणाला न्याय मिळवून देणार नाही असा दणका शिवसेनेचे नेते ज्ञानेश्वर नागरे यांनी दिला आहे। 47 कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर केली। मित्रांनो, त्यांनी आणि मित्र माझे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी मिळून प्रशासकीय बिल्डिंग साठी सुद्धा 5 कोटी रुपये मिळवले। ताई जशा बोलतात तशा कामं करतात हा साक्रीकरांना प्रत्यय आला। परंतु काही पुढारी जे साक्री शहरातनं उभे होते बीजेपीच्या माध्यमातनं, ते आमदारला असो खासदारला असो, आमच्या साक्री शहराने आमच्या ताईंपेक्षा त्यांना जास्त मतं दिली। परंतु त्या लोकांना तो विसर पडला आणि साक्री शहराच्या मूलभूत सोयींची त्यांना विसर पडलेला आहे। ताईंनी जरी ती योजना मंजूर केली वॉटर सप्लायची, या नतद्रष्टांनी त्या धरणावर जाऊन त्याला विरोध केला आणि ही योजना झाली कशी होणार नाही यासाठीचे त्यांचे जोडाचे प्रयत्न आहे। मित्रांनो, ते राजकारण करत आहे। साक्रीकरांचा 30-40 वर्षाचा जो प्रश्न आहे, तो पाणी प्रश्न, जे पाणी आम्ही दरवर्षी विकत आणतो आणि त्याच्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात, वेळी प्रसंगी रात्री रापरात्री जाऊन वाटेला ते फिरावं लागतं आणि ते पाणी आणावं लागतं, यासाठी आमच्या काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष त्या महाशयांनी सुद्धा सर्व आदिवासी बांधवांची दिशाभूल करून त्यांनी सुद्धा विरोध केलेला आहे। मित्रांनो, इकडं महागाईमध्ये राहायचं, इकडे आमच्या साक्री शहराच्या पाण्याला विरोध करायचा, हा कुठला न्याय आहे मित्रांनो? आणि ते लोक साक्री शहरामध्ये आता कोणी काँग्रेसच्या माध्यमातलं कोणी बीजेपीच्या माध्यमातलं मतं मागायला येत आहे, त्यांना नैतिक अधिकार तरी आहे का मतं मागण्याचा? आणि यांना साक्रीकर नागरिक धडा शिकवल्याची आहे, राहणार नाही। भारतीय जनता पार्टीचे धुळेचे निवडणूक प्रभारी अनुप अग्रवाल यांच्या हात मोकळे आहेत। साक्री शहरातील भाजपा नेते सांगतात, परंतु अनुप अग्रवाल तुमच्या भाजपाच्या हाती भोपळा मिळणार आहे असे वक्तव्य शिवसेनेचे गटनेते ज्ञानेश्वर नागरे यांनी यावेळी जनतेसमोर सांगून कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे। मित्रांनो, त्यांनी नवीन अजून एक गोष्ट सांगितली, साक्री शहराचा बीजेपीचा प्रभारी अनुपभाऊ अग्रवाल यांना केला। मी असं ऐकलेलं आहे अनुपभाऊ अग्रवाल यांचे हात फार मोकळे आहे, पण मित्र तुझे हात किती मोकळे असू दे, या साक्री शहराने मागच्या वेळेस 2 मंत्री 2 खासदार आणि सर्व धुळ्याचे त्यावेळेचे असलेले शिवसेनेचे नगरसेवक भाजपचे नगरसेवक यांना धडा शिकवला आणि यांच्या हातामध्ये झिरो दिला। आताही मला आशा आहे मित्रांनो, आमचे साक्रीकर शून्य नागरिक यांना धडा शिकवतील आणि परत यांच्या हातामध्ये भोपळा करणार आहे। काँग्रेसचे नाना पटोळे स्वबळाची भाषा करतात असल्याच्यामुळे आपण स्वबळाची सुरुवात साक्रीपासूनच करू असे काँग्रेस नेते सांगतात। दबावाच्या राजकारणामुळे मी काही नेत्यांना आमदारचे स्वप्न पडत असल्यामुळे काँग्रेस तळाबळावर लढविण्यास भाग पाडले आहे असा प्रतिपादन शिवसेनेचे गटनेते ज्ञानेश्वर नागरे यांनी यावेळी जनतेसमोर केले आहे। या नारळ फोडण्याच्या वेळी साक्री तालुका आमदार मंजुळा गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित, धुळे संपर्क प्रमुख महेश मिस्त्री, अरविंद भोसले, तालुका प्रमुख पंकज मराठे, उपजिल्हा प्रमुख किशोर आप्पा वाघ, माजी नगरसेवक सुमित नागरे, राहुल भोसले, अमित नागरे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। आवाज टीव्हीसाठी रतनलाल सोनवणे, साक्री।